मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशीच्या मुली नवऱ्याला मुठीत ठेवतात, अर्थात नवऱ्यावर वर्चस्व गाजवतात। नवरा बाहेर कितीही मोठ्या हुद्द्यावर असू द्या, पण घरात मात्र यांचंच राज्य चालतं। नवरा कितीही हुशार चलाक असला तरी यांच्या पुढे मात्र त्याचं काहीही चालत नाही। कोणत्या आहेत मग त्या राशी, चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवऱ्याला मुठीत ठेवणाऱ्या राशींमध्ये पहिला नंबर लागतो वृश्चिक राशीचा। आणि मंडळी, सगळ्यात मोठा गमतीचा भाग म्हणजे वृश्चिक राशीच्या महिला इतक्या हुशार चतुर आणि चलाक असतात की नवऱ्याला असं मुठीत ठेवतात की नवऱ्याला त्याचा पत्ताच लागत नाही। वृश्चिक राशीच्या महिलांना त्यांचं स्वातंत्र्य खूप प्रिय असतं आणि त्यामुळे लग्नानंतर सुद्धा त्या स्वतःच्या मनाप्रमाणेच वागतात। त्यांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांना समोरच्याच्या मनाचा अंदाज बरोबर येतो। दुसऱ्याचं मन जाणणं त्यांच्यासाठी अगदीच सोपं काम असतं, पण त्यांच्या मनातलं मात्र कधीच कोणाला त्या कळू देत नाहीत आणि म्हणूनच त्यांना स्वतःच्या वागण्याची रणनीती ठरवता येते। वृश्चिक राशीच्या महिलांचा स्वभाव मुळातच रहस्यमयी असतो, त्यांचा थांगपत्ता त्या कधीच कुणाला लागू देत नाही। या राशीच्या महिला पतीवर डोईजड होतात आणि बोलण्याचं कला कौशल्य वापरून त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवतात। आपल्या चलाखीने नवऱ्याभोवती अशी परिस्थिती निर्माण करतात की नवऱ्यालाही कळत नाही की तो कधी यांच्या मुठीत गेला आहे। मेष राशीच्या महिला जीवनात सर्वाधिक महत्व आणि प्राधान्य त्यांना देणाऱ्या मुलाशी लग्न करणं पसंत करतात। मेष राशीच्या स्त्रिया हुशार असतात यात काही शंकाच नाही। सगळ्यात महत्वाचं, त्या आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात। नवऱ्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा त्या संपूर्ण प्रयत्न करतात आणि म्हणूनच तर नवरा स्वतःहूनच आनंदाने यांच्या मुठीत जातो असं म्हणायला हरकत नाही। कन्या राशीवर बुध ग्रहाचा अंमल असतो आणि म्हणूनच या राशीच्या महिला बोलण्यात अत्यंत हुशार असतात। कधी काय बोलायचं याचं यांना खूप चांगलं धोरण असतं, वागण्याचं धोरण सुद्धा खूप चांगलं असतं। या राशीच्या मुली आत्मविश्वासू असतात, त्यांना कुणापुढेही झुकणं मात्र आवडत नाही आणि म्हणूनच याच गोष्टीमुळे त्या पतीला आपल्या नियंत्रणात ठेवतात। आता वळूया सिंह राशीकडे। शारीरिक सौंदर्यापेक्षा आत्मविश्वास, धाडस, बुद्धिमत्ता, सशस्त्र प्रकृती आणि शिस्तप्रियपणा यामुळे सिंह राशीच्या स्त्रियांबद्दल सगळ्यांच्याच मनात एक आदरयुक्त भीती असते, अर्थात ती नवऱ्याच्या मनात सुद्धा असते। या स्वतःच्या मतांबद्दल आग्रही असतात, काही काही मुद्द्यांच्या बाबतीत तर हट्ट करायलाही मागे पुढे पाहत नाही। त्यांचा जिद्दी आणि हट्टी स्वभाव समोरच्याला शस्त्रखाली टाकायलाच लावतो आणि मग नवऱ्याला त्यांच्या मुठीत राहण्याशिवाय दुसरा काही पर्यायच राहत नाही। मग मंडळी, या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे? तुमच्या घरात नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये असं एखादं उदाहरण आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।